नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन भागामध्ये वृष्टीचे प्रकार पाहिले. वृष्टीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पाऊस, त्याला आपण पर्जन्य असं म्हणतो. पाऊस, त्या पावसाचे सुद्धा तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आरोह पाऊस, ज्याला अभिसरण पाऊससुद्धा म्हणतात. दुसरा प्रकार प्रतिरोध पाऊस आणि तिसरा प्रकार आहे आवर्त पाऊस. मित्रांनो, आरोह पर्जन्याच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीला माहिती घेऊया. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्याचे किरण हे लंबरूप पडतात आणि त्यामुळे या लंबरूप किरणांमुळे त्या ठिकाणचं भूपृष्ठ तापतं आणि भूपृष्ठ तापल्यानंतर त्या ठिकाणची हवासुद्धा तापते आणि ती वर जाते. ती हवा वर गेल्यानंतर तापमान वर कमी असल्यामुळे हवा थंड होते आणि त्या हवेचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन झाल्यानंतर त्याचं रूपांतर जलकणांमध्ये होतं आणि मग त्या ठिकाणी पाऊस पडतो. पण हा जो पाऊस आहे हा त्या ठिकाणी दुपारनंतरच पडतो, कारण सकाळपासून त्या ठिकाणी उष्णतामान जास्त असतं आणि त्यामुळे दुपारनंतर दररोज त्या ठिकाणी पाऊस पडतो. आता ज्यावेळेला हा पाऊस पडतो त्यावेळेला त्या ठिकाणची परिस्थिती अशी असते की खूप जोराने त्या ठिकाणी विजा कडाडतात, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ढगांचा गडगडाटसुद्धा होतो. तर अशा पद्धतीनं त्या भूपृष्ठावर हा आरोह पाऊस पडतो. एक प्रश्न असा निर्माण होतो की भूपृष्ठावरच फक्त पाऊस पडतो, हा अभिसरण पाऊस जो आहे तो समुद्राच्या ठिकाणी का पडत नाही? तर याचं उत्तर आपण थोडक्यात या ठिकाणी असं सांगू शकतो की समुद्राच्या पाण्यापेक्षा भूपृष्ठ हे लवकर तापतं आणि त्यामुळे हवा लवकर तापून ती वर जाते, तिचं सांद्रीभवन होतं आणि त्यामुळे त्याचं पावसात त्याचं रूपांतर होतं. त्या मानाने समुद्रावर जी हवा आहे ती अतिशय सावकाश त्या ठिकाणी तापते आणि त्यामुळे सावकाश ती तापत असल्यामुळे त्या ठिकाणी ती पाऊस धारण करू शकत नाही आणि त्यामुळे समुद्राच्या ठिकाणी हा आरोह पाऊस पडताना आपल्याला दिसत नाही. आपल्याला आफ्रिका खंड आपल्याला माहीत आहे, त्या ठिकाणी कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस दररोज पडतो. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिका खंडामध्ये जी अमेझॉन नावाची जी सर्वात मोठी नदी आहे त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा हा आरोह प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण दुसरा प्रकार या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे आवर्त पाऊस. आता एक आपण एक नियम आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी तापमानात वाढ होते त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी होतो आणि ज्या ठिकाणी तापमान कमी होतं त्या ठिकाणी हवेचा दाब वाढतो आणि त्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या प्रदेशामधून त्या सर्व दिशांनी त्या ठिकाणी हे वारे येऊ लागतात आणि चक्राकार पद्धतीने ते वारे त्या ठिकाणी येतात आणि जो केंद्र असतो त्या केंद्राच्या ठिकाणी जी हवा जी आहे ती वर जाऊ लागते. वर गेल्यानंतर त्या ठिकाणी आवर्त स्वरूपाचा हा पाऊस पडत असतो. हा पाऊस अतिशय वादळी स्वरूपाचा असतो आणि नुकसानकारकसुद्धा असतो आणि ज्या ज्या ठिकाणाहून हे वारे वर वाहून वाहत जातात त्या त्या ठिकाणी हा पाऊस या ठिकाणी पडत जातो. या पावसाची निश्चितता ही अतिशय कमी असते, मात्र हा पाऊस अतिशय नुकसानकारक असल्यामुळे या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसतो. धन्यवाद मित्रांनो.